तर मराठा क्रांती मोर्चात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अशी मागणी मुदोजी भोसले यांनी केलेली आहे। नागपूर मराठा समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील छत्रपती घराण्याचे वंशज मुदोजी भोसले यांनी दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे कोणत्याही प्रकारची नोकरी भरती करू नये असे केल्याने समाजाच्या होणाऱ्या नुकसानीस राज्य सरकार जबाबदार राहील।